वेलकम टू दिस चैनल न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपले सर्च स्वागत आहे। आपण आपल्या चॅनल वरती इंग्लिश ग्रामर वरतील टॉपिक्स पाहत आहोत ग्रामरचे। या अगोदर आपल्या चॅनल वरती वेगवेगळ्या विषयाचे सुद्धा लेक्चर आपण अपलोड केलेले आहे। त्याचप्रमाणे तुम्ही प्लेलिस्ट वर जाऊन इंग्लिश ग्रामर हे प्लेलिस्ट सिलेक्ट करून त्याच्यावरील टॉपिक तुम्ही बघून घेऊ शकता। तर आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। तर तो टॉपिक कोणता आहे? तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष कथन किंवा अप्रत्यक्ष कथन असं आपण त्याला म्हणतो। तर चला जास्तीचा वेळ न घेता आपण डायरेक्टली पाहू। त्याचप्रमाणे चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, पहिल्यांदा आपल्याला सेंटेन्स पाहायचं आहे। सेंटेन्स पाहिल्यानंतर आपल्याला कोणकोणते अति महत्वाचे भाग आहेत ते भाग आपण समजून घेणार आहोत। याच्यामध्ये सेंटेन्स पाहणार आहोत, डीएस मीन्स डायरेक्ट स्पीच आणि आयडीएस मीन्स इनडायरेक्ट स्पीच। याच्यामध्ये राम सेड टू हरी, राम सेड टू हरी आय एम लाईक रेड कलर, राम हरीला म्हणाला मला लाल रंग आवडतो। आता याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल बा कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा। आता कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा केव्हा येत असतो? बोलणाऱ्याचे शब्द जशाच्या तशा स्वरूपात इन्वर्टेड कॉम्यामध्ये असते। समजा दोन व्यक्ती आपापसात भेटत आहेत आणि दोघेही तिसऱ्याबद्दल बोलत असतील तर त्याचा जो बोलणं आहे, त्यांचं जे अप्रत्यक्षरित्या बोलणं आहे ते इन्वर्टेड कॉम्यामध्ये येणार आहे। म्हणजे तिसरा त्याच्या शब्दात जो बोलला ना तो दुसरा पहिल्याला सांगत आहे अशा प्रकारे। तर याचं जर आपल्याला डायरेक्टच इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं असलं तर ते असं होणार आहे, राम आर ए एम टोल्ड टीओ एल डी टोल्ड हरी एच ए आर आय डॅट टी एच ए टी डॅट रामला अनुसरून आय ही एल आय के ई डी लाईक रेड कलर आर ई डी सी ओ एल ओ यू आर। अशा प्रकारे डायरेक्टच इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर होणार आहे। म्हणजेच हे आहे प्रत्यक्ष कथन आणि हे अप्रत्यक्ष कथन। आणि जे काही डायरेक्टच इनडायरेक्ट आपण करत असतो, जे इनडायरेक्ट असते ते विधानार्थी वाक्यात म्हणजे ऍसोसिएटिव्ह सेंटेन्स मध्ये ते करावं लागत असत। वाक्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी अपेक्षित बदल आहेत ते बदल समजून घेणं अगत्याचं आहे आणि त्या बदलांचा डिस्क्रिप्टिव्ह आपण समोर बघणार असतो। तर जनरली पाहून घेऊ, अवतरण चिन्हाबाहेरील करता। आता अवतरण चिन्हाबाहेरील कोणता करताय? राम आहे किंवा आली आहे हे करते आहे करता। याच्यामध्ये काही प्रमाणात बदल होतात किंवा नाही होते आपल्याला बघायचंच आहे। नेक्स्ट सेकंड आहे अवतरण चिन्हाबाहेरील क्रियापद। अवतरण चिन्हाबाहेरील जे क्रियापद आहे ते काय आहे? सेड टू आहे। आणि याच्यामध्ये इनडायरेक्ट करत असताना आपल्याला त्याचे चेंज झालेलं आहे, काय आलेलं आहे? सेड टू ऐवजी टोल्ड आलेलं आहे। नेक्स्ट आहे जोड शब्द। अवतरण चिन्हाबाहेरील वाक्य व अवतरण चिन्हाच्या आतील जे वाक्य आहे यांना जोडणारा जो काही बंध असतो अशा बंधालाच आपण काय म्हणतो? जोड शब्द असं म्हणतो। म्हणून या दोघांचा मध्ये इतर जोड शब्द आहे का? नाही। तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना इथं जोड शब्द आलेला आहे। कोणता? दॅट हा शब्द आलेला आहे। त्याबद्दलही विस्तृत माहिती आपण बघणार आहोत पुढे। नंतर आय लाईक रेड कलर म्हणजे अवतरण चिन्हातील करता व इतर सर्वनामे। मग अवतरण चिन्हातील करता काय आहे? इथं आय आहे आणि आयचा इथं काय झालेला आहे? ही झालेला आहे इनडायरेक्ट करत असताना। आणि इतर सर्वनामे, इतर सर्वनामे पण चेंज होतात परंतु इतर अवतरण चिन्हाच्या आतमध्ये इतर सर्वनामे दिलेले आहेत का? नाही। नेक्स्ट आहे आपल्याला पाचवा जो अपेक्षित बदल आहे, अवतरण चिन्हातील क्रियापद आणि इतर शब्द। मग आता अवतरण चिन्हामध्ये चिन्हाच्या आतमध्ये कोणतं क्रियापद आहे? लाईक। मग आता लाईकचं काय झालेलं आहे? इथं भूतकाळ झालेला आहे, लाईक झालेला आहे। अशा प्रकारे या
चार ते पाच ठिकाणी अपेक्षित बदल आहेत आणि हे जे बदल आहेत आपण सविस्तर आता पाहणारच आहोत. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना जे काही बदल आहेत ते बदलचा त्या बदलांचा आपण डिस्क्रिप्टिव्ह थोडं पाहणार आहोत. तर कोणकोणत्या प्रकारे बदल होतात, कोणकोणत्या ठिकाणी अपेक्षित बदल आहेत ते आपण पाहिलेलंच आहे. तर व्यवस्थितरित्या तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. आणि सलग डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच अवतरण चिन्हाबाहेरील करता आपण पाहिलेलं, अवतरण चिन्हाबाहेरील करता काय होता तो हरी होता, हरी सेंड टू राम वगैरे आपण पाहिलंच. जो काही करता आहे तो त्या करता बदल तो काय अवतरण चिन्हाबाहेरील तर तो बदलणार नाही. तर पहा डीएस मीन्स तुम्हाला सांगितलं डायरेक्ट स्पीच आणि आयडीएस म्हणजेच काय इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच चे इनडायरेक्ट स्पीच करताना अवतरण चिन्हाबाहेरील करता बदलत नाही. करता हा एकच असतो, करता हा बदलत नाही. अवतरण चिन्हाबाहेरील करता असो की अवतरण चिन्हाच्या आतील करता असो, परंतु जर सर्वनाम असेल किंवा प्रोनाउन असेल तर तो चेंज होत असतो. किंवा एखादं जर नाव असेल तर नाव चेंज होईल का? रामचं सीता नाही होऊ शकत किंवा सीताचा राम नाही होऊ शकत, बरोबर. तर समोर पहा सेकंड अवतरण चिन्हाबाहेरील क्रियापद. अवतरण चिन्हाबाहेरील क्रियापद म्हणजे अवतरण चिन्हाच्या बाहेर जे काही व्हर्ब्स असते ते बदलते का? तर यस, ते बदलते. आपण पाहिलेलं उदाहरणामध्ये डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना ऐकणारा दिलेला असल्यास, समोर आपल्याला काय पाहिजे? ऐकणारा दिलेला पाहिजे. ऐकणारा जर दिलेला नसेल तर व्हर्ब बदलणार नाही, परंतु सरासरी वाक्यांमध्ये ऐकणारा हा दिलेलाच असतो. तो आपल्याला शोधावा पण लागतो, वाक्याच्या शेवटी असतो किंवा वाक्याच्या मधात असतो किंवा सुरुवातीलाच असतो. मग असल्यास सेटचे बदल पुढील प्रमाणे, मग आता या सेटचे, हे सेट म्हणजे काय म्हणणे, सेटचे बदल पुढील प्रमाणे होतात. मग कोणकोणते बदल होतात? विधानार्थी ऍसरेटिव्ह वाक्य जर असेल तर सेटचे बदल काय होतील? मग सेट ऐवजी आपण काय घेऊ शकतो? टोल्ड घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? टोल्ड. नंतर प्रश्नार्थक डब्ल्यू एच वाक्य जर असेल तर सेट ऐवजी आपल्याला आस लिहायचं आहे. काय लिहायचं? आस. उद्गारवाचक एक्सक्लेमेटरी वाक्य उद्गारवाचक जर असेल तर आपल्याला एक्सक्लेम लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? एक्स. आज्ञार्थी मीन्स इम्पेरेटिव्ह वाक्य असल्यास ऑर्डर्ड लिहावे. आणि विनंती दर्शक मीन्स रिक्वेस्ट असेल वाक्यामध्ये तर रिक्वेस्टेड लिहावे. नेक्स्ट धमकीचे म्हणजे धमकी वगैरे जर असेल तर थ्रेटेड असं वाक्य जर असेल तर थ्रेटेड लिहावे. नेक्स्ट आहे सूचना केलेली असल्यास किंवा सजेशन केलेलं असल्यास वाक्याच्या वाक्यात काय लिहायचं आहे? सजेस्टेड लिहायचं आहे. किंवा वाक्यामध्ये जर सल्ला केलेला असल्यास ऍडवाइस लिहायचं आहे. त्याचप्रमाणे क्रियापद वर्तमान काळी असेल तर बदल वर्तमान काळातीलच करावे. फॉर एक्झाम्पल से, सेज, टेल, टेल्स, आस एक्सेट्रा. अशा प्रकारे आपण हे जे काही दोन बदल आहेत ते व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत. समोरचा जो काही भाग आहे आपण पुढील भागामध्ये व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.